केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत BSNL व BNL मार्फत नंदुरबार जिल्ह्यातील 507 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबरने इंटरनेट जोडण्याचे काम सुरू असून वर्ष अखेरपर्यंत काम पूर्णत्वास येणार आहे. 1 जुलै रोजी जिल्ह्याच्या वर्धापन दिनी 150 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरचे जोडून डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर हिना विजय कुमार गावित यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात 2 दिवसापासून दिशा व संगणी यंत्र सभा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित उपस्थित होते. 507 ग्रामपंचायतींपर्यंत यांचं केबल पोहोचलेली आहे. त्यामध्ये 11 आणि तालुक्यामध्ये 26 ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचले. अक्कलकुव्यामध्ये 49, नंदुरबारमध्ये 138, नवापूरमध्ये 95, शहाद्यामध्ये 147 आणि तळोद्यामध्ये 51 इतक्या ग्रामपंचायतींपर्यंत केबल नेटवर्क पोहोचलंय. यामध्ये आता जे ग्रामपंचायतीला कनेक्ट करायचं काम BBNL जे करते, तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 10 ग्रामपंचायती अशा आहे जिथे यांचं ऑलरेडी कनेक्शन देऊन इंटरनेटचं यूज त्या ग्रामपंचायती करत आहे. BBNLचे सुद्धा प्रतिनिधी आपण आपल्या या बैठकीमध्ये बोलवतो आणि त्यांना आपण येत्या 1 जुलैपर्यंत 150 ग्रामपंचायती आपल्या जिल्ह्यामध्ये या इंटरनेट कनेक्शन लागून त्या सुरू होऊ शकतील असा एक आपण प्रोग्राम त्यांना सांगितला आहे. त्यासाठी एक काहीतरी त्यांना मशीन लागतं. त्या मशीनची त्यांनी ऑर्डर दिली आहे. 20-22 तारखेपर्यंत ते आलं की 1 जुलै जे आपल्या जिल्ह्याचा वर्धापन दिवस आहे त्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 150 ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडून इंटरनेट सुरू होईल. आता यामध्ये इंटरनेट जोडण्यामागचा एक आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक फायदा असा आहे की आपल्या शाळा, आपल्या अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तर ऑलरेडी इंटरनेट जाईल. त्याच्यामुळे अनेक प्रश्न आपल्या जिल्ह्याचे सुटू शकतात. कारण बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसतं, इंटरनेट नसतं, म्हणून बऱ्याचदा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं मॉनिटरिंग करता येत नाही. आता अंगणवाडीमध्ये डेली किती मुलं येत आहे, कितीची हजेरी आहे, खरोखर त्या ठिकाणी अंगणवाडी त्या दिवशी उघडली किंवा नाही, कारण आपल्याला माहिती अनेक लोक तक्रारी करतात आमच्याकडे अंगणवाडी आठवड्यातनं कधीतरी एक दिवस सुरू होते, अशा प्रकारच्या तक्रारी येत असतात. पण हे इंटरनेट त्या ठिकाणी सुरू झाल्यामुळे डायरेक्ट आपलं जिल्हा परिषदमधून त्या त्या विभागाचे जे अधिकारी आहेत ते डेली हे मॉनिटर करू शकतात की त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू झाली की नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या मागच्या सरकारने अंगणवाडी सेविकांना टॅब दिले होते आणि टॅब जे आहे ते आता इंटरनेटशी जोडलं तर त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी म्हणजे रिअल टाईममध्ये कनेक्ट करू शकतो आपण आणि ती माहिती आपल्याला.